मलिकवाड येथे प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन, मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव। अयोध्येत निर्माण करण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आज कार्यक्रम पार पडला। याच पार्श्वभूमीवर मलिकवाड येथे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला। बहुप्रतीक्षित हिंदूंची मागणी आज सत्यात उतरण्यास सुरुवात होत आहे, त्यामुळे अयोध्येतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आनंदोत्सव, रामभक्तीचा गजर पाहायला मिळाला। त्याचप्रमाणे मलिकवाड येथेही आयोजन करण्यात आले होते। सकाळी दयानंद हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली राहुल देशपांडे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर राहुल देशपांडे, बाळू मुल्ला, संजय लक्कोळे, गोपाळ ढुमरे, माजी तालुका पंचायत सदस्य ए इंगळे, अण्णासाहेब केरुरे, पांडुरंग पाटील, अप्पा सोकट्टीकर, अण्णाप्पा भिवशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला। यावेळी बोलताना मिथुन देशपांडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून हिंदूंची असलेली प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून असेच हिंदू राष्ट्रात राम राज्य येऊ दे, अशी शुभेच्छा दिली। आम्ही जी रामभूमी पूजनाचा आज आयोजित कार्यक्रम आहे त्याची एक प्रतीक म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये सर्व धर्मीयांना बोलवून रामाची तिथे पूजा केलेली आहे। असंच राम राज्य येऊ दे, कारण या मोदी राज्यामध्ये हे रामराज्यच आहे, पण ह्याच्यापुढे पण असंच येऊ दे या दृष्टीनं एक संकल्प घेऊन आज एक फोटोपूजा केलेला आहे। आणि रामाचं अस्तित्व ज्यांनी ज्यांनी क्वेश्चन केला त्याला आज एक मोठा एक सपना आहे की बाबा हा आज राम असं भव्य राम मंदिर होणार आहे की मला वाटतं वर्ल्डमध्ये कुठलंही राम मंदिर कुठलंही मंदिर अशा प्रकारचं नाही आहे। त्याची एक आज आमच्या मलिकवाडात पण आम्ही भूमिपूजन करून स्थापनाचा जो संकल्प त्याला एक हातभार लावलेला आहे। माजी तालुका पंचायत सदस्य ए इंगळे म्हणाले, संपूर्ण देशभरात आजचा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यात येत आहे। या कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाचा फायदा झाला आहे। ಪಾದವೇಗಿ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾನ್ ದೇಶ ತುಂಬ ವಿಜೃಂಭಣೆ ಆಚರಿಸಿಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣರಾದ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಪಂತ ಪ್ರಧಾನಿಗಳಾದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿಯವರ ಜೊತೆ ಹೆಜ್ಜೆಯು ಒಂದು ಬಹುಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ದೇಶ ತುಂಬ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಾಗ ವಿಜೃಂಭಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಅದರ ಹೊರತಾಗಿಯೂ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಪುಟ್ಟ ಹಳ್ಳಿ ಇದ್ರೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರಾದ ಪಂತ ಪ್ರಧಾನಿಗಳಾದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರ ಸಹಕಾರವು ಬಹುಮೂಲ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇದೇ ರೀತಿ ಜಿಟ್ಟು ಹೆಜ್ಜೆಗಳನ್ನು ಇಡ್ಕೊತ ಮುಂದುವರಿಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಹಭಾಗಿಯಾಗಿ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಯುವಕ ಮಂಡಳದವರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತೆ।